नमस्कार, करुणाज किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज ना आपण एकदम पारंपरिक मालवणी पद्धतीतली बांगड्याची आमटी बनवली आहे. ही जी रेसिपी आहे ती आमच्या आजीने आमच्या आईला शिकवली आहे आणि पिढ्यानपिढी हीच रेसिपी आमच्या घरामध्ये बनत आहे. तर ह्या पद्धतीच्या आमटीमध्ये आपण एक खास असा इन्ग्रेडियंट टाकतो, तो म्हणजे तिरफळ. आणि तिरफळमुळे ह्या आमटीचा फ्लेवर एक वेगळ्याच लेवलला जातो. तर आजचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या करुणाज किचन मराठीला, सोबत बेल आयकनवरती पण क्लिक करा. चला तर मग पटकन साहित्य बघून घेऊया. तर आज आपण 5 एकदम ताजे असे बांगडे घेतलेले आहेत आणि त्याचं डोकं आणि पोट आपण व्यवस्थित साफ करून घेतलेलं आहे. आणि वाटपासाठी आपण एक कांदा इथे रफली चॉप करून घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण एक वाटी खोबरं ताजं किसून घेतलेलं आहे. अर्धा टीस्पून आपल्याला इथे हळद लागणार आहे. 10 ते 12 आपण इथे तिरफळं घेतलेली आहेत. 1 ते 1.5 टीस्पून आपल्याला धने लागणार आहेत आणि 2 लसणाच्या पाकळ्या आपल्याला लागणार आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला 10 ते 12 लाल सुक्या मिरच्या लागणार आहेत. तर त्यांना आपण गरम पाण्यामध्ये भिजवत ठेवलेलं आहे, कारण मिक्सरला लावायच्या आधी त्यांना आपल्याला थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आहे. आणि फोडणीसाठी आपल्याला लागणार आहेत 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 2 छोटे टोमॅटो आपण इथे रफली चॉप करून घेतलेले आहेत, त्याचसोबत 1 कांदा आपण इथे बारीक चिरून घेतलेला आहे आणि शेवटी आपण त्यामध्ये थोडेसे कोकम घालणार आहोत. तर आता वाटपाची सर्व सामग्री आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायची आहे आणि त्यापासून एक स्मूद अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर सर्वात आधी आपण इथे लाल सुकी मिरची घेतलेली आहे, धने, तिरफळं, लसूण आणि कांदा त्यामध्ये आपण ॲड करतो आहे. त्याचबरोबर आता आपण जे किसलेलं खोबरं होतं आणि 1/2 टीस्पून आपल्याला इथे हळद घालायची आहे. तर आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया जेणेकरून एक सॉफ्ट अशी पेस्ट बनून येणार आहे. तर अस्सल मालवणी पद्धतीतलं माशाचं वाटप आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता कलरसुद्धा किती मस्त आलेला आहे आणि तिरफळांमुळे एक मस्त सुगंध याला सुटलेला आहे. आणि कुठचेही मासे असले तरी तुम्ही हे वाटप त्याला वापरू शकता, त्यामुळे माशाच्या आमटीला एक अप्रतिम अशी चव येते. आणि आता फोडणीसाठी आपण एका कढाईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 1 बारीक चिरलेला कांदा आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. आणि कांदा आपल्याला थोडासा ब्राऊन होईपर्यंत, थोडासा तांबूस होईपर्यंत त्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आणि आता तुम्ही बघू शकता कांदा थोडासा तांबूस झालेला आहे. आता वेळ झालेली आहे टोमॅटो घालायची, तर त्यामध्ये आपण 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया आणि टोमॅटोसुद्धा व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत त्याला शिजवून घेऊया. आणि आता वेळ झालेली आहे वाटप ॲड करायची, तर आता आपण वाटप कढईमध्ये घालून घेऊया. आणि वाटपामुळे तुम्ही बघू शकता आपल्या आमटीला किती मस्त कलर आलेला आहे. आणि हा कलर आपल्याला लाल सुक्या मिरच्यांमुळे आलेला आहे आणि त्यामध्ये तिरफळांचा जो फ्लेवर लागणार आहे तो एकदम ऑसम लागणार आहे. तर आता त्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूया. आपण इथे 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड करून घ्यायचं आहे. तुम्हाला ग्रेव्ही किती पातळ हवी आहे हे तुमच्यावरती डिपेंड आहे, तर तुम्हाला हवं तितकं तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता. थोडीशी आमटी आपल्याला इथे पातळच करायची आहे, नाहीतर माशाच्या तिकल्यामध्ये आणि आमटीमध्ये काहीच फरक राहणार नाही. आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता वेळ झालेली आहे त्यामध्ये बांगडे सोडायची. तर आपण इथे 5 बांगडे घेतलेले आहेत, ते सर्व आता ह्या आमटीमध्ये आपण सोडून घेऊया. आणि आता आपण भरपूर कोकम घालूया जेणेकरून आमटी मस्त आंबट चिंबट बनणार आहे. आणि थोडीशी हिरवी ताजी कोथिंबीर इथे आपण घातलेली आहे. आणि आता हे सर्व आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. हलक्या हाताने आपल्याला इथे ढवळायचं आहे, कारण माशाला आपल्याला इथे डॅमेज नाही करायचं आहे. आणि आता आपल्या आमटीला उकळी आलेली आहे, तर आता झाकण लावून देऊया आणि 20 मिनिटासाठी आपण वाट बघूया. आणि 20 मिनिटं झालेली आहेत, बांगडे चांगले शिजले असतील. तर तुम्ही बघू शकता आपली अस्सल मालवणी पद्धतीतली बांगड्याची आमटी तयार झालेली आहे. तर तिला पटकन गरमागरम सर्व्ह करूया. तर भातासोबत आणि गरमागरम चपात्यांसोबत ही आमटी अप्रतिम लागणार आहे. अशाच चविष्ट रेसिपीजचा आस्वाद घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका करुणाज किचन मराठीला. आणि आजची जर पारंपरिक पद्धतीतली बांगड्याची आमटी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्सद्वारे आम्हाला कळवा तुमच्या फेवरेट रेसिपीज कोणत्या आहेत. असेच भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत हेल्दी रहा, खात रहा.